श्रीमत नित्यनिमिती जनार्दन स्वामींनी अनेक सद्ग्रंथाचा अध्ययन करून काढलेली आहे. विचार करा गुरुबंधूंनो की 80-90 वर्षापूर्वी अशा प्रकारची ग्रंथाची अनुकूलता पाहायला मिळत नाही. आता ठीक आहे, विज्ञानाची प्रगती आहे, ताबडतोब आपल्याला कोणता एक प्रकारचा ग्रंथ आपण तुमच्या मोबाईलवर शोधू शकतो किंवा त्यातून पाहू शकतो. त्यावेळीची परिस्थिती कशी होती, चार वेद कुठे मिळाले असेल, वेगवेगळ्या प्रकारचे पुराण कुठे मिळाले असेल, आणि म्हणून अतिशय आणि अतिशय कष्ट म्हणा, त्रास म्हणा, घेऊन जनार्दन स्वामींनी हे काढले. यात काही स्वतःचं स्तोत्र नाही, बाबाजी आरतीसुद्धा करू देत नसे, म्हणजे त्यांची स्वतःची आरती रचली हे कशाला केलं भाऊ, कशाला रचली. भक्तांनी सांगितलं की तुमच्यासाठी नाही बाबाजी, ते आमच्यासाठी आहे. आणि म्हणून देव या गायत्री मंत्र आपल्या नित्यनिमिधीमध्ये आणलाय. हा गायत्री मंत्र फार श्रेष्ठ मंत्र आहे. सर्व सद्गुरु जनार्दन स्वामींनी एकनाथी भागवत वाचला, ते एकनाथी भागवतामध्ये असं सांगितलेलं आहे की सकळ मंत्राची जननी उपेक्षिता द्विजा जन्म किरी तितिक्षिणी, सकळ मंत्राचा राजा गायत्री मंत्र माझा, न होता गायत्री संबंध मुखी रिगुण शके वेद, आणि म्हणून वेद बंद गायत्री. म्हणून गायत्री ही प्रकृती शक्ती आहे, हिचा संबंध आल्याशिवाय किंवा हिचा उच्चार केल्याशिवाय शरीर शुद्ध होत नाही. गुरुबंधूंनो तुम्हाला वंदने हात जोडून सर्वांना की जनार्दन स्वामींनी हा अधिकार आपल्याला दिला, नाही तर हा अधिकार आपल्याला नाही, तो अधिकार ब्राह्मणाला आहे. पण जनार्दन स्वामींनी याचं संशोधनच केलं असं म्हणा. म्हणून तुम्हाला सर्वांना व्यासपीठावरच्या मंडळीनं सर्वांना ज्येष्ठ वरिष्ठांना वंदन करतो की नित्यनिमितीचं महत्त्व समजून घ्या. फार अमोल असं ठेवाय. दुःखाचं परिहार तसंच होईन, दुःखाचं परिहार कायला, पण त्यातल्या त्या तिन्ही दुःखाचा परिहार व्हायला पाहिजे आणि त्यासाठी शरीर शुद्ध पाहिजे. आणि शरीर शुद्धीसाठी आपण स्नान करतो, 8-15 दिवस स्नान केलं नाही तर कसं वाटतं, तापवाली काही त्रास झाला तर प्रसन्नता वाटत नाही. हे झालं बाह्य स्नान. जसं गंगामाई आपलं पाप हरवते, स्नान केलं की आपलं अंग स्वच्छ होतं, बरं वाटतं, मन प्रसन्न वाटतं. गंगा पापम शशी तापम दैन्यश्च कल्पतरु तथा, पापम तापम च दैन्यश्च हरे सद्गुरु दर्शना. गुरुदेवांना अशी लग्न होती की माझे लेकरं सामान्य समाजात ते यांचं शरीर शुद्ध झालं पाहिजे, यांना बिचाऱ्यांना स्नान माहीत नाही, ध्यान माहीत नाही, काही माहीत नाही, आणि यांच्याकडून असे शुद्ध कर्म करून घेण्यासाठी म्हणून जनार्दन स्वामींनी गायत्री पुराण वाचलं आणि सगळ्या चारही वर्णलयाचा अधिकार आहे म्हणून गायत्री मंत्र आपल्या नित्यनिमिधीमध्ये आणला. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वर्ण्यं भर्गोदेवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. भूर्भुवः स्वः अक्षराचा गायत्री मंत्र आहे. पाचक पाच, पाचून दहा, पात्रिक पंधरा, पाचक वीस, चारही वर्ण करता पाच पाच गायत्री आहे. उरलेल्या चार गायत्री ह्या अतिशूद्रासाठी आहे.
आता हे शब्द उच्चारणं आजच्या दृष्टिकोनातून योग्य नाही. शूद्र कोण, अतिशूद्र कोण, वेगळ्या जाती जे आहेत. चतुर्वर्गस मया सृष्टम गुण कर्म विभागशः, हे जाती काही जन्मावरून नाही, पण वेदामध्ये त्याच्यामध्ये जाती जन्मावरून मानली जाते. भगवद्गीतेमध्ये मात्र कर्मानुसार जात मानली भगवंताने, आणि वेद आणि गीता काही वेगळं नाही. तो भाग वेगळा चिंतनाचा आहे. पण आपण कृषी गौरक्ष वाणिज्य वैश्यकर्म स्वभावजम, आपण शेतकरी समाजाची मंडळी आहोत तर आपण वैश्य आहोत. शेतकरी समाजाची मंडळी आहोत. कृषी गौरक्ष म्हणजे शेती, गायीची सेवा, कृषी गौरक्ष आणि शेतीत आले आलेला माल आणि उरलेलं दूध, वाणिज्य वाणिज्य म्हणजे व्यापार, हे तिन्ही जो करतो तो वैश्य. अध्ययनाध्यापन दान प्रतिग्रह यजन याजन हे करणारे ब्राह्मण. शौर्य तेज बल दान, युद्धामध्ये शौर्य दाखवून धर्माचं रक्षण करणारा, धर्माचं कार्यासाठी खर्च करणारा आणि गो ब्राह्मण प्रतिपालन करणारा, प्रजेचं पालन करणाराला क्षत्रिय म्हणतात. आणि या तिन्ही वर्णाची जो सेवा करतो त्याला शूद्र म्हणतात. आणि मग अतिशूद्र आहे, यापेक्षा आणि दोन अतिशूद्राच आहे. आणि म्हणून पाच पाच गायत्री सर्वांना आहे. बाबाजीनं खूप आनंद झाला, कारण आपल्याला पण अधिकार आहे, ब्राह्मणाला जास्त नाही. आम्ही आपलं गुरुबंधू अशोकच्या मुलांची मौंजी वंदन केलं. आता मराठी समाजात ते शानुकुळीतले आपण, आपल्याला कुठं अधिकार आहे. छत्रपतींनासुद्धा छत्रपतीपद घेण्यासाठी जो राज्याभिषेक करावा लागला तर काही नाही, विरोध केला की तुम्ही क्षत्रिय नाही, तुम्हाला अधिकार नाही. त्यावेळेस तर फार अवघड होतं महाराज, कोणी विरोध केला तर मग फार अवघड होऊन जायचं. मग त्यासाठी पुरावे गोळा करणं, सगळं ती सभा बोलवणं, त्या सभेचं सगळं हे करणं. माऊलीच्या वेळेस नाही, माऊलीला सुद्धा कुठं अधिकार दिला मौंजी बंधनाचा. पैठणला जावं लागलं, नाशिकला जावं लागलं, असं नाशिकचं पण उल्लेख, नाशिकचे पण ब्राह्मणाकडं आलेत, पैठणच्या ब्राह्मणाकडे जाईल, कोणी म्हणतात ना काशीच्या ब्राह्मणाकडं जा. हे त्यावेळेस ब्राह्मणाचे पीठं होते मोठमोठे आळंदी. अशा प्रकारचं त्यांनासुद्धा त्रास झाला, छत्रपतींनासुद्धा त्रास झाला. मग समर्थांनी सांगितलं की याच्यावर एकच उपाय आहे, या कर्मकांडामध्ये विद्वान असं ब्राह्मण जर कोणता असेल तर गागा भट आहे, काशीला त्याच्याकडून त्यांना घेऊन या. ते जसं मार्गदर्शन करील मग त्याप्रमाणे ते आले. त्यांनी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांनी लढाई केली का, तू म्हणे हा. अनेक साधू संतांचा गोब्राह्मणाचं पालन करतायत, तू म्हणे हा. युद्धातलं जे काय मिळालं ऐवज ते स्वतः करता खर्च करतात का, रयती करता खर्च करतात, तेज म्हणजे संपत्ती, आलेलं वैभव म्हणजे ते तर त्यांनी स्वतः करता नाही खर्च करत, रयती करताच करतात. एकच होतं, कधी कधी शिवाजी महाराजांनी तह केला म्हणजेच माघार घेतली, पण सैन्याला पाठ दाखवली का, नाही. मग हे चार कर्म जरी ते वैश्य आहे तरी पण हे चार कर्म ते करतात की नाही, म्हणजे सर्व ब्राह्मणांनी सांगितलं हो करतात. मग कृषी गोरक्ष वाणिज्य वैश्यकर्म स्वभावजम, हे स्वभाव आहे त्यांच्या. आणि म्हणून गीतेचं प्रमाण दिलं त्यांनी की चतुर्वर्गस मया सृष्टम गुण कर्म विभागशा, गुणकर्मानुसार तुम्ही ठरवा ना ह्या ब्राह्मणे म्हणून. म्हणून गुणकर्मानुसार आणि तुम्ही ठरवा, हे क्षत्रिय नाही म्हणून सांगावं. मग कोणी सांगाल नाही नाही हे क्षत्रियच आहे. मग कुठं छत्रपतींना राज्याभिषेक झाला,
राज्याभिषेक झाला तर महाराज पंचामृतानं स्नान, सप्तनाद्यांचं स्नान, सप्त समुद्राचं स्नान, जी काही विधी आहे ती संपूर्ण विधी बाबाजींच्या कृपेने, काही ब्राह्मणाच्या मार्गदर्शनाने आपण ऐकली, आणि सद्गुरु जनार्दन स्वामींचा 75वा वाढदिवस जो म्हणतात त्याला अमृत महोत्सव म्हणतात, तो करताना ते हे सर्व केलं, तुला केली सप्तधान्यानं, गोड तांदूळ साखर बरोबर 75 किलोच भरली साखर. संतोषगिरमान 75 किलो आणि 300 ग्राम. तर बाबाजींचं वय 75 वर्षालाच त्यांनी महानिर्वाण झालं, काही 2-3 दिवस वर्ग असं काय. तुम्ही चांगला हिशोब केला, जरी तुमचं 8 होतं तरी तुम्ही कॉमर्सच्या पुढे हिशोब लावला. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम.